बाबा उद्या मावशीची बस किती वाजता येणार आहे मावशी अकरा वाजता येणार आहे तू येणार आहेस ना न्यायला तिला <laughs> हो तर पण मला किती वाजले तेच कळत नाही एवढं काय त्यात मी तुला शिकवतो घड्याळ कसं वाचायचं ते ठीक आहे बाबा मावशीला कधी आणायला जायचं हे तुम्ही मला सांगालच की त्याच्यासाठी घड्याळ कशाला शिकायला हवं अगं नुसतं मावशीला आणायला जायचं म्हणून वेळ बघावी लागत नाही तुम्हाला शाळेत जायला आम्हाला ऑफिसला जायला वेळ बघावी लागते की नाही घड्याळात किती वाजले हे समजलं नाही तर काय होईल बरं आपल्याला जायला उशीर होईल ना अगदी बरोबर आपण कुकरमध्ये वरण भात शिजवतो की नाही उसळीचं भिजवलेलं धान्यही उकडतो तेव्हा कुकरच्या खालचा गॅस किती वेळ चालू ठेवायचा त्याचीही वेळ पाहावी लागते त्यासाठी तेवा, घड्याळात किती वाजले किती मिनिटे झाली हे समजलं पाहिजे समजा गॅस खूप जास्त वेळ किंवा खूप कमी वेळ चालू ठेवला तर काय होईल बरं गॅस कमी वेळ चालू ठेवला तर अन्न शिजणार नाही आणि गॅस खूप वेळ चालू ठेवला तर अन्न खूप जास्त शिजेल हो ना बाबा शाबास अगदी बरोबर बाबा हुँ? मला घड्याळाचे काटे माहिती आहेत पण नक्की किती वाजता कुठला काटा कुठे असतो हेच मला माहित नाहीये अच्छा आता आपण घड्याळ शिकूया तू आपल्या बाहेरच्या खोलीत ठेवलेलं घड्याळ घेऊन या बरं बघ बर घड्यात किती काटे आहेत ते दोन एक छोटा मोठा बरोबर हा छोटा काटा हळूहळू फिरतो बर का आणि मी मोठा काटा भरभर फिरताना पाहिलाय बरोबर लहान काटा तास दाखवतो त्याला आपण म्हणतो तास काटा आणि मोठा काटा मिनिट दाखवतो त्याच काय नाव असेल बरं मिनिट काटा बरोबर ना अगदी बरोबर आता मी या घड्याचे काटे फिरवतो हो आता सांग बर छोटा काटा कितीवर आहे वर बर। बरोबर म्हणजे बारा वाजले आता मला सांग मोठा काटा कितीवर आहे दोन वर मोठा काटा म्हणजे मिनिट आहे ना बाबा मग वाजून झाली ना छान प्रश्न विचारलास पण तसं नाही हे पहा घड्याळात वरून खाली उजव्या बाजूने अंक वाचायचे ओळीने एक ते बारा असे अंक आहेत की नाही प्रत्येक दोन अंकांमध्ये पाच मिनिटांचा अंतर असतं आता बघा बारा ते एक मध्ये पाच मिनिटांचा अंतर आहे आणि एक ते दोन मध्ये देखील पाच मिनिटांचा अंतर आहे म्हणजे पाच अधिक पाच किती झाले दहा मिनिट छान म्हणजे बारा वाजून दहा मिनिट झाली समजलं हो पण पाचचा पाडा पाठ पाँच पाहिजे ना हो, हो आणि पाचचा पाडा येतोच की आपल्याला आता सांग छोटा काटा सात वर हा आणि मोठा काटा वर म्हणजे घड्याळात किती वाजले सांग पाच आहे पन्नास म्हणजे सात वाजून पन्नास मिनिट झाली शाबास आलं की तुला फक्त नीट बघायचा काटा सातच्या थोडासा पुढे गेलाय प्रत्येक वेळी हे असंच दिसेल जसा मोठा काटा पुढे पुढे जातो तसा छोटा काटाही पुढे सरकतो फक्त तो हळूहळू सरकतो बारा वाजता मात्र दोन्ही काटे अगदी एकमेकांवर येतात हो की एकच काटा असे असं हम्म मिनिट काटा बारा पासून पुढे पुढे जातो एक फेरी पूर्ण करतो यासाठी साठ मिनिट लागतात साठ मिनिट म्हणजेच एक तास एका दिवसाचे चोवीस तास असतात बाबा मी घड्यात दोन संख्यांच्या मध्ये छोट्या रेषा पाहिल्या बरोबर चार छोट्या रेगा असतात त्या हे बघा मोज बर एक दोन तीन चार चार आता बारा ते एक, या एक दोन तीन चार पाच पाच भाग आहेत छान ते पाच मिनिटांचे पाच भाग आहेत बाबा आता मी कटे फिरवते तुम्ही ओळखा किती वाजले ते तीन वाजून सतरा मिनिट झाली आता मी काटे फिरवतो आणि तू ओळख ठीक आहे सहा वाजून एकोणपन्नास मिनिट झाली शाबास म्हणजे चला आता उद्या आपल्याला मावशीला आणायला जायचं पण सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी निघावं लागेल म्हणजे सांग बरं छोटा काटा कितीवर असेल आणि मोठा काटा कितीवर असेल ते छोटा काटा दहावर आणि काटा आपण आपण निघायचं बरोबर म्हणजे तुला समजलं काय शिकलो वेळ समजण्यासाठी घड्याळातील वेळ वाचता यायला पाहिजे घड्याळातील लहान काटा तास दाखवतो म्हणून त्याला तास काटा असं म्हणतात घड्याळातील मोठा काटा मिनिटे दाखवतो म्हणून त्याला मिनिट काटा असं म्हणतात घड्याळातील दोन अंकांमध्ये चार रेघा म्हणजे पाच भाग असतात हे पाच भाग पाच मिनिटे दाखवतात तास आणि मिनिटे ही वेळ मोजण्याची एकके आहेत साठ मिनिटांचा एक तास होतो एका दिवसाचे चोवीस तास असतात प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द घालून ती वाक्य पूर्ण करा चोवीस मोठा पन्नास छोटा साठ एक घड्याळाचा टिंबटिंब काटा तास दाखवतो दोन एका तासात टिंबटिंब मिनिटे असतात तीन एका दिवसात टिंबटिंब तास असतात चार घड्याळाचा टिंबटिंब काटा मिनिटे दाखवतो प्रश्न दोन पुढील घड्याळातील काटे बघा आणि वेळ ओळखून लिहा